महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. उल्हासनगर शहरातील नागरिकांना होतोय धुळीचा प्रचंड त्रास. भुयारी गटाराचे काम करणारा ठेकेदाराचा निष्काळजीपणा समोर. उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात भुयारी गटार तसेच रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्यामुळे पूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले असून भुयार गटारचे काम करणारा ठेकेदार तसेच रस्त्यांची कामे करणाऱ्या ठेकेदार हे कामे लवकर करत नसल्याने शहरातील नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. शहरातील कॅम्प क्रमांक 4 आणि 5 या भागात जागोजागी रस्त्यावर अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम सुरू असून सर्व माती रस्त्यावर पसरल्याने रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास असह्य झाला आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना आजाराला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना या धुळीमुळे सर्दी, खोकला तसेच घशाचे आजार जाणवत आहेत. त्याचप्रमाणे या रस्त्यांच्या शेजारी असलेल्या दुकानदारांना या दोन्हीचा प्रचंड त्रास होत असून त्यांचे दुकान धुळीने भरले आहे, त्यामुळे त्यांच्या दुकानात असलेल्या सामानाचे प्रचंड नुकसान होत आहे. काही दिवसांपूर्वी एका संघटनेने नेताजी चौकात याच धुळीबद्दल आंदोलन केल्यानंतर अंडरग्राउंड ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्त्यांच्या मातीवर पाण्याची फवारणी 2 दिवस करण्यात आली. त्यानंतर एरे माझ्या मागल्या अशी अवस्था पुन्हा झाली. अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम करणारा सदर ठेकेदार हा आपल्या मनमर्जीप्रमाणे काम करत असून त्यांचा भुर्दंड नागरिकांना पडत आहे. मात्र MMRDM किंवा उल्हासनगर पालिका याला काहीही नागरिकांच्या आरोग्याबद्दल काळजी नसल्याचे दिसून येत आहे. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.